मला असं वाटतं की तुम्हाला आजच्या दिवसामध्ये ब्रेकिंग द्यायची होती म्हणून आम्ही एकत्र जमलो होतो. आम्हाला कालच आमचे सहकारी संजय भाऊंनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि फक्त जेवणाच्या कार्यक्रमासाठी आम्ही इथं आलेलो होतो. आम्ही तृप्त आता जेवलो आणि आता निघालेलो आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकीय चर्चा कुठचीही आमची नव्हती. आम्ही सगळे पूर्वीपासूनचे सहकारी आहोत. तीन तीन चार चार टर्म आम्ही पाच पाच टर्म विधानसभेमध्ये काम करतो आहे आणि म्हणून संजय भाऊसारख्या सिनियर आमच्या सहकाऱ्यांना आम्हाला आज जेवणाला बोलवलं होतं म्हणून आम्ही सगळे जेवायला आलो. सर्वात ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते, मंत्रिमंडळा संदर्भात काही चर्चा झाली? तर एक पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे काम करतो. त्याच्यामुळं मंत्री कोण होणार आहे, राजनीती काय असणार आहे हे सगळे ठरवण्याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यावर आमची कुठचीही चर्चा झाली नाही. आम्ही फक्त संजय राठोड साहेबांकडे आज जेवणाचा आस्वाद घ्यायला आलो होतो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.